मुन्या, अरे हा काय पसरा काढून ठेवलायस? तो रेडिओ आता काही कामाचा नाहीये. एक काम कर, तुला भंगारवाल्याला देऊन टाक. नाही, नको नको. तो भंगारवाला ना आपल्याकडनं पैसे मागे. त्यापेक्षा एक काम कर, तो कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून दे. शोभा, काही झालेलं नाहीये. स्पीकर वर जरा धूळ बसली तेवढी फक्त साफ करतोय मी. महिन्यातनं एकदा तरी तो रिपेअर करावाच लागतो. त्यापेक्षा नवीन घे ना. पण शोभा, हल्ली असे रेडिओ मिळत नाहीत. आणि पुन्हा नवीन घ्यायचा म्हणजे खर्च आला म्हणून म्हटलं. वाटलंच मला, तुझं नेहमीच आहे रडगाणं पैशाचं. अरे तू वापर, हेच डबड वापर. हा आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांच्यापासून चालू आहे ना वापर. हेच डबड वापर, तशी काही बोलण्यातच अर्थ नाही. हॅलो वैशाली, काय ग, किती दिवसांनी फोन केलास? हो अंजू, हाय का नाही नुसतात दूर. कसला भारी होम थिएटर गिफ्ट केलाय बॉसने. वा, मला काय शोधताय? स्क्रू ड्रायव्हर शोधतोय. ड्रायव्हर हा, एक मिनिट हा. बोला साहेब, कुठं सोडू? हो हे काय, ह्यानं प्लीज गायब करा. शोभानी पाहिलं तर वाट लागेल माझी. माफ करा, प्लीज ह्यानं गायब करा लवकर. शोभानी पाहिलं तर वाट लागेल. हा हा, एक मिनिट. अहो पण तुम्ही सांगितलं ना ड्रायव्हर पाहिजे म्हणून. अहो हा नाही, स्क्रू ड्रायव्हर हवा होता. स्क्रू ड्रायव्हर? हो. थांबा बघ. मालक, तुमच्याकडे आहे की स्क्रू ड्रायव्हर? अहो नाही, मला थोडा मोठा स्क्रू ड्रायव्हर हवाय. मोठा पाहिजे का? हो. थांबा. हो काय करताय तुम्ही? शोभानी बघितलं तर गोंधळ होईल सगळा. हो गायब करा. काय तुम्ही म्हणाला मोठा स्क्रू ड्रायव्हर पाहिजे? हो पण एवढा मोठा नाही. स्क्रू ड्रायव्हर केवढा, तो ट्रान्झिस्टर केवढा. हो शोभानी बघितलं तर वाट लागेल. गायब करा प्लीज, गायब करा. मालक मी बरोबर आणते. ऐका ऐका, तुम्ही नका काय करू, मी राहुल कडनं घेऊन येतो. राहुल कडे आहे, मला माहिती, मी राहुल कडनं घेऊन येतो. अंजू इथं ठेव ना, यो टेप रेकॉर्डर काढून टाकू आणि आपलं होम थिएटर नवीन इथं ठेव. काढून टाकू. हा बरोबर, एक मिनिट. उगाच अडचण, बंगारात विकून टाकू याला. ए तू काय येडीबिडी झाली काय? बंगारात विकू म्हणते, त्यापेक्षा कुणाला तरी विकू ना. सेकंड हँड. अरे राहुल, एवढा जुना टेप रेकॉर्डर कोणाच्या गळ्यात मारायचा? आजकाल कोणी एवढं बावट नसत. असत, फक्त आपली नजर पाहिजे. आणि म्हणजे अंजू मोहने आपलं नेहमीच गिराई खाय. पण एक प्रॉब्लेम आहे अंजू. शोभा वहिनी मोहन्या शोभा वहिनींच्या शब्दा बाहेर नाही ना, त्यांना कसं ऍडजस्ट करायचं? त्याची काळजी तू नको करू. शोभा वहिनींना जर हवा दिली ना, की दादांकडून सगळं करून घेतील बघ. मला माहिती अंजू, माझ्यासोबत राहून तू लईच हुशार झाले. अग बाई, तू माझ्यासोबत राहून हुशार झालाय. लागलं का? मी हाय मारलेलं. अंजू मजाक केला मी. मजाक केला, मजा. काय नाही, असू दे ना. थोडं काम होत राहुल तुझ्याकडे. बोल ना मग, बिंदास बोल. ते स्क्रू ड्रायव्हर हवा होता, आहे का? हे अंजू मोहनला स्क्रू ड्रायव्हर दिला तर लवकर. ह्याच्यात अरे मोहनला द्यायचंय स्क्रू ड्रायव्हर, लवकर आता. अरे हा राहुल, राहुल नसेल तर राहू दे, काय हरकत नाही. असं ना तिकडे बघ, हा तिकडे शोध, मग पटकन दे मोहन. दादा म्हणजे मशीन वगैरे बिघडली? नाही, ते काय, ते रेडिओ खराब झालाय.
तो जरा फक्त रिपेअर करायचा होता म्हणून हवा म्हणजे धूळ बसले थोडासा बिघडला का परत रेडिओ अरे मोहन्या बंगार झालाय तुझा रेडिओ एक काम करतो विकून तरी टाक नाही तर बदलून तरी टाक एक काम करतो का अरे मोहन्या माझ्या बॉसनं ना मला हे बघ हे बघ हे बघ नवीन होम थिएटर गिफ्ट केला अरे वा त्यामुळे आमचा जो जुना टेप रेकॉर्डर आहे ना घेऊन येणार फिरता जुना टेप रेकॉर्डर आहे ना तो आता असंच पडून राहणार आम्ही तर एकटर गाणी ऐकणार तर ह्यो टेप रेकॉर्डर तू वापर ना पाहिजे तर तू घेऊन जा हे बघ हे बघ या तीन सीड्या पण आहेत हे बघ नाही पण आमचा रेडिओ चालू आहे व्यवस्थित आता काय ती स्पीकरवर थोडी धूळ बसली असेल ना तेवढंच फक्त साफ करायचे आले माझ्या लक्षात मोन्या आले माझ्या लक्षात पैशाचा प्रॉब्लेम आहे त्याचा मोन्या तू पैशाचं टेन्शन घेऊ नको अरे तू मित्र आहे माझा तुझ्याकडनं पैसे घेईन का मी एवढे पैसे तुझ्याकडनं घेईन का मी थोडे पैसे घेईन ना मग तू पण थोडे पैसे थोडे थोडे दे एकदम नको देऊ हा पण टेप रेकॉर्डर घेऊन जा मी शोभाला विचारून संध्याकाळपर्यंत सांगतो शोभा वहिनी घरी येतात का हो अरे मग कशाला संध्याकाळपर्यंत थांबायचं आताच विचारून आताच बोलू चल मी बोलतो आज लावून ऐका वहिनी काय बोलणार नाही तू काय काळजी करू नको मी बोलेन त्यांच्याशी काय बोलले आता काय घाबरू नको मी आहे हे बघ तुझ्यासाठी नवीन टेप रेकॉर्डर आणलाय आता काम करताना याच्यावरच गाणं ऐकत जा तुला सांगतो कसं चालू होतं दाखवतो तुला बरोबर दाखवत भानू कुठे ठेवायचा टेप रेकॉर्डर इथं ठेवायचा का इकडे मला हा टेप रेकॉर्डर काढलाय राहुलने जबरदस्ती आणलाय तिकडे 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 हा इथं ह्याच्यावर ठेवूया ना नाही राहुल त्यापेक्षा इथं ठेवूया आले आले लक्ष जाईल बघ चालते काय चाललं तुमचं कोणाचं आहे टेप रेकॉर्डर आमचं आहे वहिनी मग इथे का आणलाय त्याचं काय झालं वहिनी माझा बॉस आहे ना त्यानं मला नवीन होम थिएटर गिफ्ट केलाय त्यामुळे आता ह्यो टेप रेकॉर्डर असं पडूनच राहणार आहे ना मग अशी मोहन्या घरी आला होता ना तो तो काय म्हणला तर तो हा जो रेडिओ आहे ना तो भंगार झालाय ना तो खराब झालाय राहुल साहेब मालकांचा रेडिओ चांगला आहे त्यात फक्त थोडी धूळ गेली आहे नाही भानू तस नाही अग इथूनच हा म्हणजे मला काय म्हणायचं होत कि ह्यो जो खराब रेडिओ आहे तो रिपेअर होईपर्यंत आमच्या टेप रेकॉर्डर वर गाणी ऐका ना हे बघा ना वहिनी हे बघा तुम्हाला सांगतो एवढा भारी टेप रेकॉर्डर आहे ना ह्यालाय बघा सीडी आहे पाहिजे तेव्हा सीडी लावा पाहिजे तेव्हा कॅसेट लावा पाहिजे तेव्हा पेन ड्राईव्ह लावा नाही तर मग रेडिओ लावा आणि सीडी सीड्या देईन सीड्या देईन हे बघा याच्या बरोबर आहे ना चार सीड्या पण आहे पण हे सगळं तू सांगितलंय पण हा चालू होतो ना म्हणजे बंद नाही ना वहिनी काय मजाक करता तुम्ही अव दिवस रात्र मी याच्यावर गाणी ऐकत असते एकदम टिपटॉप पिसे हा आणि एवढ्या वर्षात वहिनी ह्या टेप रेकॉर्डरची एक पण कंप्लेंट नाही तुम्ही बाहेर बाजारात विकत घ्यायला जा हा टेप रेकॉर्डर तुम्हाला मिळणारच नाही काय जुना पीस आहे ना विंटेज हा आणि वहिनी पैशांची काळजी करू नका जमतील तेव्हा द्या हळूहळू वहिनी आपल्याच आहेत ना वहिनी पैशांचं काही टेन्शन घेऊ नका टेप रेकॉर्डर बघा ना या भांगर रेडिओ पेक्षा लय भारी आहे टेप रेकॉर्डर अहो आता कशाला तो रिपेअर करताय तुम्ही राहू दे ना खटारा झालाय तो दाखव ना आम्ही गाणी लावतो आणखी पकड करा आरामशीर शोधू मी कुठे कशी प्रिया तुला सोबत बघितलं का कुठे मालकांचा रेडिओ चालतोय राहुल साहेब तुमच्या टेप रेकॉर्डरची गरज नाही आता आम्हाला ठीक आहे मग मी हा भंगार वाल्याला विकते मग वहिनी म्हणू नका अंजू तू बोलली नाही थांब भानू हा आत्ता चालू झालाय दोन दिवसांनी परत तिकडे खटारा झालाय तू एक काम कर जा सगळ्यांसाठी मस्त चहा कर नवीन वस्तू आली घरात अहो नवीन कुठं आहे कुणी आहे ती अगं तुम्ही त्यांच्यासाठी आपल्यासाठी नवीन नाही का तू नको ते प्रश्न विचारू नका जा बानो चालू कर ना हा मी करतो तो चालू पण त्याच्या अगोदर ह्यो खटारा बंद करा ना अ
आओ ते बंद कर ना आवाज. हो तुम्हाला बंद करा सगळी आवाज काय वाढवताय. आता ना आवाज वाढला कसं कळत नाहीये, बंदच करतोय. बंद झाला बंद झाला. हा लावतो लावतो बहिणी लावतो. कसं आहे वहिनी, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला असं वाटलं आम्ही तुमच्यावर खोटं बोलू, पण नाही. तुम्हाला सांगतो आमच्या लग्नानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही टेप रेकॉर्डर घेतला. तसा आमचा फॅमिली मेंबरच आहे हा. आता तुम्हाला दिल्यावर चुकलं चुकलं सारखं वाटेल काही दिवस. राहुल नसताना हाच ते माझं सोबती. एवढंच असेल तर मग येऊन जा ना. नाही हळूहळू सवय होईल मला. सवय करावीच लागेल ना अंजू. आता तो बॉसने जो होम थिएटर गिफ्ट दिलाय ना त्याच्यावर गाणी ऐकत जा अंजू. आणि बघ अंजे, तुला आठवण आली ना तुझ्या या टेप रेकॉर्डरची तर माझ्याकडे येत जा, आपण दोघी मिळून ऐकू गाणी. हा चालेल. हे बघ बानो, अगं झाला की नाही चहा? वय आणते असं वाटतंय ना ऐकायला गाणं. आय आवाज आहे मालकचा. अगं हे आधी पाहुण्याला जायचं असतो, कळत नाही का तुला? लगता है मेरा सेहरा तैयार हो गया, हम सोचते ही रह गए और प्यार हो गया. ये प्रेकॉर्डर आवडला ना भानू? आवडला तास नाही. अरे आवडणार, किती छान वाजते बघ ना. आता इतकं गाणं झालं पण बघ अजिबात खरखर नाही. असं आहे काय? आता बघत थांबावी दुसरं गाणं लाव. तुमने हमें बेबस किया दिल में. अगे अरे शोभा अंजू, आवाज कमी कर आवाज कमी कर. तुमने हमें म्हटलं ना बसने. तू कशाला काहीतरी दाबत असते का? तुला कळत काय नाही केलं? राहुल अरे चांगला आहे म्हणाला कसा? आता मी करतो वहिनी. वहिनी हे ना फक्त मला वाटतंय की ना वायर वायर लूज झाली असणार, नाही तर बटन काहीतरी बिघडल्या बिघडणार नाही तर हे झालं असल. ते चुकून तिला तिला टच करत नाही ना अजून ते बटनांच. मी शिकवतो तुम्हाला नंतर. बाकी मस्त आहे, एकदम उत्तम आहे टेप रेकॉर्डर. एकदम फर्स्ट क्लास आहे, टिप टॉप पीस आहे. तुम्ही आता बिंदास गाणी ऐका. हम चुप रहे कुछ ना कहा, कहने को क्या ये मौसम
नदी का किनारा चंचल ऑटोमेटिक येते मस्तच आहे ग ए अंजे आम्ही घेतला हा ऑटोमॅटिक काय आता बघा काय होत ते झोपा काढते काय बघ आता तुझी झोप कशी उडवते ते अरे मोन्या अरे ही काही वेळ आहे का रेडिओ ऐकायची बंद कर उडी जाय दिल की पतंग देखो उडी उडी जाय उडी उडी जाय उडी उडी जाय दिल की पतंग देखो उडी उडी जाय कहने को तो खेल है ये तेरा सांझा पर मेरा दिल है पतंग और तेरी नजर मांझा मांझे से निपटी ये पतंग जुड़ी जुड़ी जाय उड़ी उड़ी जाय उड़ी उड़ी जाय दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाय आय ले ते बंद हो ना हो ना एवढ्या रात्री गाणी कशाला लावली आहेस मी नाही लावलंय उठ लवकर आपोआप लागलाय तर उठ झोपत तारा मन मे बल बल बाजेगा बॅटरी बॅटरी वर चालू असेल थांबर बघतो मी बंद कर राहुल राहुल फोन वाजतोय फोन वाजतोय फोन वाजतोय चालला राहुल उचलत नाही फोन आणि हा थांबत नाहीये काहीतरी कर त्याच शोभा वहिनी एवढ्या नंतर कसं फोन केलाय वहिनी हो एवढ्या रात्री गाणी कसली ऐकताय माझी झोप मोड कशाला करताय उगाच ए रावळ्या ही गाणी नाही ऐकत आहे हे तुझं डबडं आहे ना हे आपोआप चालू झालंय बंद होत नाहीये आम्हाला नकोय ते घेऊन जातो आधी हा वहिनी उद्या येऊन बघतो ना उद्या नाही आत्ताच्या आत्ता घेऊन जा नाही तर तुझ्या दारासमोर नेऊ ना आपटेन मी आता वहिनी हो आप तू नका थांब आलो आलो वहिनी आणि चल घेतील काय माहित नाही सांगतो जात चल शोभा वहिनी ना काहीतरी झालंय वहिनी ओ वहिनी काय काय झालं काय झालं काय काय झालं तूच बघ त्याला काय झालंय आता मध्येच यार बघ काय बघितली आपोआप चालू झालाय बंदच होत नाहीये तो असं कसं म्हणजे ऐकायला येत नाही तुला हा हे असं डबडं आमच्या गळ्यात मारता आणि वर त्याचे पैसे मागतेस तू नाही नाही होई नाही तसं काय करायचं नव्हतं बघतो थांब मी बघ तू बघू बिघू नको तू घेऊन जा आमचा आपला तो जुना रेडिओच बरा चल राहुल घेतो टेप रेकॉर्डर त्यांना आवाज आधी बंद कर करतोय करतोय मोन्या दरवाजा बंद करून घे करतो तुम्ही म्हणजे हे सगळं तुम्ही हो का पण तुझ्यासाठी